नमस्कार, मी मोहित सावंत, मायमानगर मध्ये आपलं स्वागत आहे. भारतासह संपूर्ण जगभरामध्ये सायबर गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना पाहताना मिळत आहे. तसेच प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर हॅकर्स कडून नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजी मधून विविध प्रकारचे जे क्राईम्स आहेत ते समोर येत आहेत. तसंच संपूर्ण जगभरातील जे युजर्स आहेत, कोट्यवधी जे युजर्स आहेत, या युजर्सचा जो व्हॉट्सअप डेटा असेल किंवा जो व्हॉट्सअपचा जो नंबर असेल तो चोरीला जात असल्याचं हे देखील निदर्शनामध्ये आलं. त्यामुळे नेमका हा प्रकार काय आहे तर हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मोहित सावंत, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. जगभरातील 487 दशलक्ष व्हॉट्सअप युजरचा डेटा हॅक करून तो इंटरनेटवर विकला जात आहे. यातील 61 लाख फोन नंबर्स भारतीयांचे आहेत. या डेटामध्ये फोन नंबर, देशाचे नाव, एरिया कोडचा देखील यामध्ये समावेश आहे. हा सर्व डेटा ऍक्टिव्ह युजरचा आहे. 19 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीत 84 देशांमधील नागरिकांची माहिती आहे. देशांनुसार नंबरच्या श्रेणी बनवून विकल्या जात आहेत. हॅकरने सोबतच्या मेसेजमध्ये लिहिले आहे की आज मी या व्हॉट्सअप युजरचा डेटा बेस विकत आहे. हा 2022 चा नवीन डेटा आहे. म्हणजे तुम्ही हे विकत घेतल्यास तुम्हाला नवीन ऍक्टिव्ह मोबाईल युजर्स मिळतील. आता जवळपास 50 कोटी व्हॉट्सअप नंबरच्या डेटाबेसची सायबर गुन्हेगारी विक्री होत असून यासाठी ग्राहकांचा शोध सुरू आहे. रिपोर्टनुसार एका प्रसिद्ध हॅकिंग कम्युनिटी फोरमने जाहिरात देखील एक पोस्ट केली. या जाहिरातीत हॅकर्सने त्यांच्याकडे 48.7 कोटी व्हॉट्सअप नंबर्स असल्याचा दावा केलाय. हा डेटाबेस वर्ष 2022चा आहे. या डेटाबेसमधील सर्व व्हॉट्सअप नंबर सुरू आहेत. इजिप्तमध्ये हे जे प्रकार आहेत ते सर्वाधिक घडत आहेत, तर भारत जो आहे तो 25व्या क्रमांकावर आहे. 84 देशांमध्ये सर्वाधिक म्हणजे 4.48 कोटी युजरचा डेटा हॅक करण्यात आलाय. यानंतर इटलीतील 3.23 कोटी आणि अमेरिकेतील 3.23 कोटी, तसेच सौदी अरेबिया आणि फ्रान्समध्ये देखील 1.98 कोटी युजरचा जो डेटा आहे तो हॅक करण्यात आलाय. हॅक झालेल्या युजरच्या यादीत भारत 25व्या क्रमांकावर आहे. काही सायबर तज्ञांच्या अंदाजानुसार हे काम स्क्रॅपिंग हॅकिंग तंत्रज्ञांच्या सहाय्याने केले आहे. या तंत्रात मोठ्या संख्येने ऑनलाईन प्लॅटफॉर्म युजरची माहिती प्रोग्रॅमद्वारे चोरून ती स्टोअर करून ठेवतात. अशा प्रकारची कृती व्हॉट्सअप कंपनीच्या युजरच्या अटींचे उल्लंघन आहे. परंतु व्हॉट्सअप स्वतःच हे थांबू शकले नाहीये. जर आपण बचाव करायचा असेल तर आपण कसा करू शकतो? बचाव करण्यासाठी तुम्ही काय करू शकतात? या सर्व प्रकारातून वाचण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी बदलून कॉन्टॅक्ट ओनली करू शकता. यातून जे लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत तेच तुमच्यासोबत बोलू शकतात किंवा कनेक्ट राहू शकतात. हॅक केलेल्या सर्व व्हॉट्सअप नंबरचा सर्वात मोठा उपयोग मार्केटिंगमध्ये होऊ शकतो. विशेषतः वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर युजर्सला त्यांचे प्रोडक्ट विकण्यासाठी, कॉल करण्यासाठी किंवा मेसेज पाठवण्यासाठी करू शकतात. पण सर्वात मोठा धोका फिशिंग आणि फ्रॉडचा आहे. या नंबरद्वारे युजरच्या ओळखीचा दुरुपयोग करून दुसऱ्याची फसवणूक देखील केली जाऊ शकते. एका महिन्यात सुमारे 200 कोटी युजर्स हे व्हॉट्सअपवरती सक्रिय असतात. मात्र या 200 कोटी युजर्सपैकी जे 48 कोटी युजर्स आहेत, या युजर्सचा जो व्हॉट्सअप डेटा आहे तो हॅक झाला तर सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जवळपास 20 कोटींपेक्षा जास्त जे युजर्स आहेत त्यांचा जो डेटा आहे तो सुद्धा चोरीला गेल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या सर्व प्रकरणांवरती जर आपण पाहिलं तर अद्यापही मेटा जो आहे, या मेटाने अद्यापही यावरती विधान काही केलेलं नाही. त्यामुळे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी किंवा विविध प्रकारचे जे विषय आहेत यावरती व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या mymahanagar.com नक्की भेट द्या. तसंच आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका आणि आमचं यूट्यूब चॅनल देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.